एखादं चोरून लपून ड्रग्ज विकले जातात येतात, एखाद वेळेस पोलिसांना सुद्धा हुलकावणी दिली जाते, या गोष्टी काही प्रमाणात आपण समजू शकतो. परंतु मुंबईचे पोलीस येऊन नाशिकमध्ये एक ड्रग्जचा कारखानाच त्याचा शोध लावतात आणि नाशिकचे पोलीस झोपलेले असतात. म्हणून याविषयी जे या नाशिकमध्ये ड्रग्जचा वाढता प्रभाव, लहान लहान मुलं, शाळा, कॉलेज, इथले मुलं ज्या पद्धतीनं नशेखोरीकडे वळलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं गांजा असेल, अफीम असेल, चरस असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं गोळ्या असेल, बटन असेल, अशा ज्या गोळ्या काही केमिकल्स एकत्र करून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ड्रग्ज बनवले जातात, आता असे केमिकल्स शाळा कॉलेजांना विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलसाठी दिले जातात आणि दुसरी गोष्ट काही साखर कारखान्यांना दिले जातात आणि काही मर्यादित कंपन्या आहेत ज्या केमिकलचं काम करतात त्या कंपन्यांना अशा पद्धतीनं केमिकल दिले जातात. असे केमिकल्स कोणी खरेदी केले आणि ते ड्रग्ज बनवणाऱ्याला दिले, मला वाटतं याचा तपास नाशिक पोलीस आयुक्तांनी करण्याची आवश्यकता आहे. ते तपास करतायत पण अजून याचा तपास तीव्रतेनं होण्याची आवश्यकता आहे, कारण नाशिकची एक तरुण पिढी, नाशिकची नव्हे तर मी महाराष्ट्राची म्हणेल, एक तरुण पिढी अशा पद्धतीनं नशेखोरीमध्ये ड्रग्जच्या विळख्यात जर वाटत येत असेल तर नाशिक ही शहर एक पुण्यनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि म्हणून या पुण्यनगरीमध्ये असा जर ड्रग्जचा विळखा, नशेखोरीचा विळखा पडत असेल तर मला वाटतं ही निषेधार्ह बाब आहे. आम्ही पोलीस आयुक्तांशी सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. याच्यात घुलोबनानासारखे सिनियर मंत्री राहिलेले नेते आहेत, दत्तानाना आहेत, करंजकर साहेब नगराध्यक्ष राहिले, त्यामुळे एक सगळे सिनियर आहे, बागुलसाहेब आहेत, बडगुजर, आम्ही सगळ्यांनी याविषयी चर्चा केली. वाटतं तपासाचा भाग आहे. माझ्याशी या संदर्भात पोलीस आयुक्तांची चर्चा झालेली आहे. पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं तपास करतायत. जर या आठवड्याभरात खोलवर पोलीस पोहोचली नाही तर मला असं वाटतं शिवसेनेनं आंदोलन तर पुकारलेलं आहे, 20 तारखेला शिवसेनेचा मोर्चा आहेच, पण त्याच्याही पुढं राज्यस्तरावर काही करावं लागलं तर ते शिवसेना करेल. बिलकुल याची मी सगळी माहिती पोलीस आयुक्तांकडून घेतलेली आहे. याचा तपास कडकपणे आणि कडवटपणे व्हावा. याच्यात काही लोकांचे राजकीय लागेबांधे असेल तर त्याच्यावरसुद्धा कारवाई व्हावी. जे कोणी असेल राजकीय लागेबांध्याने अशा पद्धतीनं जर ड्रग्जची फॅक्टरी चालत असेल आणि पोलीस अनभिज्ञ असेल तर मला असं वाटतं पोलिसाची गुप्तचर यंत्रणा करते काय? मुंबईच्या पोलिसांना या गोष्टी कळतात आणि नाशिकच्या पोलिसांना कळत नाही आणि म्हणून नाशिकच्या पोलिसांची गुप्तचर यंत्रणा मला वाटतं फेल झालेली आहे. परंतु आता हे पकडलं गेलं आहे, परंतु याच्यात खोलवर जावं लागेल, कारण एक तरुण पिढी बर्बाद होऊ शकते. तिला वाचवण्यासाठी मला वाटतं अशा पद्धतीनं नाशिकमध्ये जे ड्रग्ज बनवणारे कारखाने, आपूची शेती, गांज्याची शेती होत होती, पण आता ड्रग्जचे कारखानेसुद्धा अधिकृतरित्या सुरू झाले की काय, त्याला आशीर्वाद आहे काय कोणाचा, अशा प्रकारची स्थिती आहे. ही सुरुवात नाशिकमधून होत असेल तर मला वाटतं ही सुरुवातीला आत्ताच्या आत्ता अशा प्रवृत्ती दाबावं लागतील. निश्चित सरकार दरबारी आवाज उठवून याला साथ देणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, याला सहकार्य करणार कारवाई व्हावी.